अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। पाहूया काही ठळक वृत्त। चित्रपट दिग्दर्शक संजय लीला भंसाली यांच्या राणी पद्मावती या चित्रपटावर प्रदर्शनापूर्वी बंदी आणावी म्हणून जामनेर तालुक्यातील राजपूत समाज बांधवांसह सर्व हिंदुत्ववादी संघटनांनी 15 नोव्हेंबर रोजी तहसील कार्यालयावर महामोर्चाचे आयोजन केले आहे। महाराणी पद्मावती यांच्याविषयी या चित्रपटात चुकीचा इतिहास सांगितला गेला असून हा चित्रपट आम्ही प्रदर्शित होऊ देणार नाही असा ठाम निर्धार राजपूत समाज बांधवांसह सर्व हिंदुत्ववादी संघटनांनी जामनेर शहरातील आजच्या बैठकीमध्ये व्यक्त केला आहे। उद्या गुरुवारी होणाऱ्या महामोर्चाला सर्व समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सामील होण्याचे आवाहन या बैठकीद्वारे करण्यात आले आहे। जमलेले बजरंग दलाचे सर्व सदस्य मी त्यांना अभिवादन करतो की सरांनी जे सांगितलं ते पुरेपूर माहिती सांगितली, सांगण्यासारखं काही राहिलं नाही। विषय आपला अस्मितेचा आहे, हिंदुत्वाचा आहे। सरांच्या बोलण्यातून ते पण आलेलंच की कुठले तरी आम्हाला एक खाली दाखवण्याची बाजू, अश्लीलतेची बाजू आणि आमच्या मातेसमान पद्मावती राणी यांना त्या विशिष्ट रूपाने आगळं वेगळं ते इतिहासाचा उडंबर करून यांनी हा फिल्म बनवलेला आहे केवळ पैसे ठगण्यासाठी। कारण जर यांनी स्टोरी चेंज नाही केली तर त्याचं विद्रुपीकरण केल्याशिवायच त्याचा पिक्चर चालणार नाही। म्हणून हा प्रयत्न प्रत्येक डायरेक्टर जे असेल ते सिनेमा पिक्चर रिलीज करणार त्यांचं असतं। पण आज आपला हा आनबान शानचा प्रश्न आहे म्हणून आपण एक महामोर्चा, निषेध मोर्चा गुरुवारी सकाळी 10 वाजता राणा प्रताप चौक जो आपण गावाच्या बाहेर आता लावलेला आहे तर राणा प्रताप चौकपासून तहसील कार्यालयावर हा धडक मोर्चा आहे। यात आम्हा सर्वांचं योगदान असणं गरजेचं आहे आणि तो मोर्चा 10 जवळपास स्टार्ट होईल। 10 ते 10:30 दरम्यान हा मोर्चा निघेल। त्याचं स्वरूप नगरपालिका चौक आणि सरळ तहसील कचेरीवर असेल। तर आदरणीय मंत्री साहेबांना सुद्धा आपण निवेदन दिलेलं आहे, PI साहेबांना सुद्धा दिलेलं आहे आणि असंख्य ज्या आपल्या संघटना आहेत, हिंदुत्ववादी ज्या संघटना आहेत, जे संघटन आहेत, जे मोर्चे आहेत, जे काय असेल आपली जी संघटना असेल त्या प्रत्येक संघटनेनं एक स्पेशल आपण निवेदन दिलेलं आहे आणि ही प्रत सर्वांपर्यंत पोचलेली आहे। चुकून कोणाकडे नसेल आली तर आता आपण परत ती घेऊन घेणे, आमच्या चुकून जर काही भेटलं नसेल पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना, सर्वांना आपण हे लेटर्स वेगवेगळ्या पद्धतीने दिलेलं आहे, प्रत्येकाला स्पेशल दिलेलं आहे। तर आपण बहुसंख्येने जे आता इथे पोचले ठीक आहे, पण जे नाही पोचले त्यांच्यापर्यंत ही बाब आपण पोचावी आणि आपण 10 वाजता गुरुवारी शार्प 16 तारखेला महाराणा प्रताप चौकमध्ये जमायचं आहे। तिथनं आपण एक आपला तो निषेध मोर्चा स्टार्ट करणार आहोत। तर सर्वांचं योगदान मिळेल ही अपेक्षा व्यक्त करतो। पुन्हा सर्वांच्या हीच विनंती करतो की हे काम आमचं आहे, आमच्या सर्वांचं आहे। आपण ही एक न्यूज आपण पुढे 5 लोकांपर्यंत पोचवा आणि जे होईल तेवढे यथाशक्तीने प्रयत्न करून आपण या मोर्चामध्ये सहभागी व्हा। राणी पद्मावतीवरती हा जो सिनेमा निघालेला आहे, पिक्चर निघालेला आहे, हिंदू समाजाचं एक अपमान करण्याचा तो षडयंत्र आहे। राणी पद्मावती किंवा बाजीराव पेशवे असे जे लोक असतात ते आमचे गौरवस्थानी आहेत, आम्हाला त्यांच्यावरती गर्व आहे, अभिमान आहे। अशा लोकांचं जर कोणी अवडंबन करत असेल तर अशांना कसं उत्तर द्यायचं हे बजरंग दलाला माहिती आहे, अशांना शिक्षा करणंसुद्धा बजरंग दलाला माहिती आहे। या विरोधामध्ये बजरंग दल पूर्ण देशभरामध्ये आंदोलन करत आहे, बऱ्याच ठिकाणी निवेदन दिले जात आहेत, बऱ्याच ठिकाणी मोर्चे काढले जात आहेत। हा सिनेमा प्रकाशित होऊ दिला जाणार नाही असं बजरंग दलाने ठरवलेलं आहे। 19 नोव्हेंबरपासून तर 6 डिसेंबरपर्यंत बजरंग दलाचं भरती अभियान आहे। 6 डिसेंबर 1992 जो बाबरी ढाचा होता अयोध्येचा
तो उद्ध्वस्त केला गेला. त्या उद्ध्वस्त केलेल्या बाबरी डाचाला, त्या प्रसंगाला, त्या गोष्टीला, त्या घटनेला 25 वर्ष पूर्ण होत आहेत आणि म्हणून देशभरामध्ये बजरंग दलाचं भरती अभियान सुरू झालेलं आहे. 19 नोव्हेंबरला त्याचं उद्घाटन आहे, 6 डिसेंबरला तो कार्यक्रमाचा समारोप आहे. पूर्ण देशभरामध्ये बजरंग दलाचे कार्यकर्ते फिरतील, सदस्य नोंदणी करतील. तिसरा एक विषय आमचा या ठिकाणी बैठकीमध्ये झाला की 3 डिसेंबरला विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय मंत्री माननीय विनायकराव देशपांडे जामनेर शहरामध्ये येणार आहेत. या ठिकाणी साधारणतः 4-4:30 वाजता एक खूप मोठी सभा, ज्याला 3-4 हजार लोक तरुण असतील, अशा प्रकारची एक सभा आम्ही आयोजित केलेली आहे. मी विश्व हिंदू परिषदेच्या वतीने सगळ्या नागरिकांना एक विनंती आवाहन करू इच्छितो की त्या कार्यक्रमाला सगळ्यांनी यायचं आहे. बजरंग दलाच्या भरती अभियानामध्ये सगळ्यांनी सामील व्हायचं आहे. राणी पद्मावतीसाठी जो मोर्चा निघणार आहे त्यामध्ये सगळ्यांनी सामील व्हायचं आहे आणि आपलं हिंदुत्वाची ताकद सगळ्यांनी समाजाला, विरोधकांना दाखवून द्यायची आहे. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.